ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान। मुंबई और बॉम्बे टू सम ऑफ अस हे एक अद्भुत शहर है। इतर कुठल्याही शहरांपेक्षा पुष्कळच वेगळं। आणि एक गोष्ट जी ह्या शहराला वेगळं बनवते ती आहे इकडचा समुद्र। तो समुद्र कुठेच गेला नाही। लोक आली गेली, गव्हर्नमेंट्स बदलली, पण समुद्र तिकडच्या तिकडेच राहिला। इट्स अ कोस्टल सिटी आणि म्हणून इकडचं लाईफ इतर लँडलॉक्ड जागेंपासून खूपच विपरीत आहे। ह्या समुद्राने आपल्याला पुष्कळ दिलं। ओरिजिनली कोळ्यांचं हे शहर, सो समुद्राने त्या काळापासून लोकांना लाईव्हलीहूड दिलं, टुरिझमची ऑपॉर्च्युनिटी दिली, एंटरटेनमेंट दिलं। पण द बिगेस्ट पर्पज रिझन फॉर इट्स बीइंग इज की हे एक बंदर म्हणजेच पोर्ट आहे आणि दॅट मेड दिस द फायनान्शियल कॅपिटल ऑफ द कंट्री। हे सगळं सुरू कसं आणि कुठे झालं आणि का झालं? हे एक शहर नव्हतंच, राईट? सात बेटं होती ही, ह्यांना एक शहराचं रूप दिलं अराउंड मिड 1800s ईस्ट इंडिया कंपनीने। लँड रिक्लेम केली आणि दॅट मेड इट एक सलंग सिटी। इट ऑल्सो मार्क द बिगिनिंग ऑफ अब्यूज विथ रेक्लेमेशन, पोल्युशन अँड वॉट हॅव यू। समुद्राचा गैरवापर सुरू झाला। समुद्राचे लेवल ह्या कारणाने वाढत चाललंय आणि इफ यू आर नॉट केअरफुल, हाच समुद्र ज्याने मुंबईला एक स्पेशल जागा दिली आहे, मुंबईतच म्हणजे देशातच नाही पण पूर्ण जगात, तोच समुद्र एका दिवशी सगळं उद्ध्वस्त पण करून टाकले। जीवाची मुंबई जरूर करा, पण जरा प्यार और तमीज से। गले सबके कहे इसको बिजनेस, एक चीज कहे कई नाम यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान।